यूथ सुपरवन सत्याचा बुलंद आवाज. अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपरवन. श्रीरामपूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तालुका प्रमुख राधाकिशन बोरकर आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांना शासनाने गावठाण जागेत घरकुल बांधकामास बंदी घातल्याबाबत निवेदन देण्यात आलंय. या निवेदनात म्हटलं आहे की राज्य शासनाने सन 2016 पासून ते आजपर्यंत राज्यातील रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, मोदी आवास योजना इत्यादी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारा घरकुलाचा लाभ फक्त स्वमालकीच्या जागेतच देण्यात यावा असा शासन आदेश काढलाय. त्या अनुषंगाने सन 2016 पासून राज्यातील खेडोपाडी गावातील ग्रामपंचायत गावठाणात राहणारे गरीब कुटुंबातील या योजनेतील प्रतीक्षा यादीतील नाव असलेले परंतु गावठाण हद्दीत राहणारे लाभार्थी शासनाच्या विविध घरकुल योजनांपासून वंचित आहेत आणि बेघर झालेले आहेत. त्याचप्रमाणे शासनाने सन 2011 पूर्वी राज्यातील ग्रामपंचायतकडे गावठाणात राहत असलेल्या लाभार्थी नोंद असलेल्यांची अतिक्रमण नियमाकुल करून लाभ देण्यात यावा असा आदेश काढला होता, परंतु अद्याप कुठल्याही लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही आणि ग्रामपंचायतीने पाठविलेले प्रस्ताव निकाली काढलेले नाहीत. या निवेदनाद्वारे शासनापर्यंत पाठपुरावा करून खेडेगावातील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळणे सोयीस्कर होईल याबाबत हे निवेदन देण्यात आलं. तसेच या निवेदनात म्हटलं आहे की सदर बाब गांभीर्याने न घेतल्यास 7 दिवसांनी कुठलीही पूर्वसूचना न देता एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी ढवळे तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तालुका प्रमुख राधाकिशन बोरकर यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली तीव्र प्रकारचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. शिवसेना तालुका प्रमुख श्रीरामपूर माझ्या असं निदर्शनात आलेलं आहे की श्रीरामपूर तालुक्यातील ज्या ग्रामपंचायती आहे त्या ग्रामपंचायतीला काही मी भेट दिली असता तिथली माहिती घेतली. माहिती घेतल्यानंतर असं निदर्शनात आलं की घरकुलं हे मंजूर आहेत पण जागेच्या अडचणी 2011 आधीच्या ज्या नोंदी त्यांनाच फक्त हे घरकुल देता येतं. 2016 साली असा एक कायदा या शासनाने केला की ते घरकुल देता येत नाही 2011 नंतर, म्हणून त्याकरता शासनाने याकडे पूर्ण लक्ष घालून हा कायदा रद्द करून गोरगरिबांना आहे त्या जागेवर त्या ठिकाणी घरकुल बांधण्यास परवानगी द्यावी ही विनंती करण्याकरता आणि हे पत्र देण्याकरता आम्ही तहसील कार्यालयात आलो. आम्ही आज तहसीलला निवेदन देण्यासाठी आलो. पूर्ण ज्या लोकांच्या गाव आहे बनलेली त्यांना तुम्ही घरकुल अवेलेबल करून देता पण ज्यांची जागा नाही ज्यांच्याकडे काहीच प्रमाण नाही त्यांच्यासाठी घरकुल प्राप्त करून द्यावे अशा सरकारला माझा विनंती त्यासाठी घरकुलसाठी विनंती सरकारने कारवाई करावी. आम्ही या पद्धतीने काही जर याच्यावर काही विचार केला नाही तर आम्ही आमच्या शिवसेना पद्धतीने आम्ही आंदोलन करतात. जय शिवराय, जय महाराष्ट्र. उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असतो. आम्ही उघड्यावर कुठे राहतात काय अपेक्षा आहे तुमची? आम्हाला घर नाही राहायला आम्ही ते बागायला उघड्यावर आम्ही कागद टाकलेला आहे ते पण नाही घर पण नाही येऊ पाहिजे काय तहसीलदार साहेबांना आता निवेदन दिलेलं आहे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ग्रामपंचायत श्रीरामपूर तालुक्यातील जी ग्रामपंचायत आहे
त्या प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये अनेक लोक घरकुलापासून वंचित राहत आहेत. त्याला एकमेव कारण असं दाखवलं जातं की त्यांना स्वतःच्या जागा नाही, त्यामुळे त्यांच्या जे घरकुलं मागे जात आहे आणि त्यांना घरकुलापासून वंचित ठेवलं जात आहे. तर अनेक ठिकाणी आम्ही असं बघितलं आहे की घरं पक्के घरं बांधलेले स्लॅबची घरं आहे त्यांना घरकुलं दिले जातात, मग हे नियम म्हणून कसे तिकडचे घरं दिले जातात? तर हे कारण शोधून इकडं बरोबर तुम्हाला नियम वाटले सगळं तोडून तुम्ही त्यांना डबल घरं देतात. अक्षरशः डबल मजली बांधले घरकुल त्यांना चालतं आणि हे लोक उघड्यावर बसले आज अक्षरशः त्यांचं ज्यांना गरज आहे जे गोरगरीब खरोखर ज्या घराची ज्यांना गरज आहे घरकुलाची गरज आहे त्यांच्यापर्यंत घरकुल जात नाही. मग शासन याच्यामध्ये कुठंतरी ना भेदभाव करते, ज्याला गरज आहे त्याला घरकुल जात नाही, गरीबाला गेलं पाहिजे अशी आमची विनंती आहे. कळकळीची आम्ही तहसीलदार साहेब निवेदन देऊन विनंती करतो. शिवसेना उद्धव साहेब ठाकरे गट जगाटाचे तालुका प्रमुख श्री बोकर काका यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी जे तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यासाठी आम्ही आज सर्वजण उपस्थित आहोत. मी खंडाळ ग्रामपंचायत सदस्य तारक नागमुंडे. आमच्या खंडाळ गावाचं मी सांगतो, जवळजवळ 2016 पासून ही गावकांमध्ये घरकुल शासन देण्याचं बंद केलेलं आहे. रमाई घरकुल योजना असेल, शबरी असेल, प्रधानमंत्री असेल, मोदी आवास योजना असेल, सर्व या योजनेच्या याद्या सर्व तयार आहेत, याद्या पूर्ण तयार आहेत, प्रतीक्षा याद्या. परंतु शासनाचे निर्बंध आणले 2011 पूर्वीची जी नोंद असेल त्यांचं अतिक्रमण नियमन करून घरकुल करण्यात यावं. परंतु अद्याप आमच्या गावामध्ये पाठवलेला प्रस्ताव कुठल्याही प्रकारचे मंजूर झालेले नाही प्रस्ताव. आणि ते लाभार्थी त्या योजनेपासून वंचित राहिले. त्याचबरोबर 2016 नंतर तो कायदा केला, गावठाने घरकुल देण्यात येऊ नये, सर्व लाभार्थीतून वंचित राहिले. आणि जवळजवळ 90% ग्रामस्थ किंवा नागरिक असेल यांच्याकडे सोमालकीची जागा नाही आहे. शासनाची यार फक्त एक सोमालकीची जागा असेल तरच घरकुल देण्यात येईल. तरी माझी शासनास विनंती आहे की आपण हा कायदा शिथिल करून अथवा 2015-16 पर्यंत जे ज्या नागरिकांच्या नोंदी असेल त्यांचे नियमक आधी नियमकून करून त्यांना घरकुल देण्यात यावं अशी मी शासनास विनंती करतो. काका जे म्हणले त्याचं तुम्ही सहमती आहे, कारण की शासनाने जो चार काढलेला आहे की चार असा काढलेला आहे का ते गावठाणमध्ये घरं बंद केलेले त्यांनी आणि त्यांना गोरगरिबांना अनेक जणांची अडचणी आणि भरपूर असे जे गोरगरीब पाण्यामध्ये असं शासनाने करू नये. माझं एकच म्हणणं आहे का त्यांना घरी द्यावे आणि गावठाणमध्ये घरी चालू करावे. यावेळी रोहित भोसले उप शहर प्रमुख श्रीरामपूर, राहुल रंदीर शहर सचिव श्रीरामपूर, छायाताई बर्डे सरपंच खंडाळा, ताराचंद मालगुंडे सदस्य, सुखदेव नवले, रावसाहेब अभंग, निखिल पवार, शारदा कदम, दुर्गाताई पटारे, सदाशिव पटारे, अनुराधा आहेर, निर्मला शिंदे, लहानूबाई राजपूत, अतुल शेटे, सागर हरळे, कार्तिक लबडे, प्रवीण शिंदे, विनायक शिंदे, प्रदीप भोसले, यासिन सय्यद, अबुबाई कुरेशी, पोपटराव पटारे, प्रवीण शिंदे, विनायक शिंदे आदींसह शिवसेनेचे महिला पदाधिकारी तसेच इतर कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज सुपरबनसाठी वृत्तसंकलन विभाग श्रीरामपूर.